माझं जिथं माझ्या लाडक्या बहिणींचा मायेचा महासागर उसळला, आमच्या हातावर राखी बांधण्यासाठी हजारो बहिणी इथं जमलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या बहिणी आम्हाला मिळाल्या. मी आपल्यासमोर नतमस्तक होतो, आपल्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो. खरं म्हणजे मी नेहमी सांगतो माझी सक्की लाडकी बहीण एक आहे, पण आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम लाखो करोडो बहिणी मला भेटल्या, त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांना ऐकून घेता आलं, त्यांना समजता आलं, समजून घेता आलं. कारण 15 ऑगस्ट मी माझ्या बहिणींच्या सोबत साजरा केला तेव्हा अनेक बहिणींनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम जो आहे हा अतिशय या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय असा कार्यक्रम मी म्हणेल. सुपर डुपर हिट झालेला हा कार्यक्रम म्हणजे माझ्या ताईंचा माझ्या बहिणींचा हा कार्यक्रम. आणि म्हणून ताई कष्ट करते, ताई घर सांभाळते आणि माझी ताई त्याग करते, माझी ताई शेतात राबते आणि या सगळ्याची जाणीव मला आहे, आम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी हक्काचे भाऊ तुमचे जे आहेत ते इथं आलेत आणि म्हणून व्यासपीठावर माझे भाऊ आहेत. या ठिकाणी एक माझी बहीण पण आहे, ते महिला बालकल्याण मंत्री. आणि बाकी सगळ्या माता भगिनींना रक्षाबंधनाच्या उद्याच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो. कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला. गेल्या 3 दिवसामध्ये 1 कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारकडून आतापर्यंत 3000 कोटींचं वाटप झालं आणि 3000 कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आता मला सांगा इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले? भरपूर हात वरती झालेले आहे. आणि मगाशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली, 5.5 लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय. ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचं आधार सीडिंग वगैरे झालं, काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. कारण आपल्यासाठी आम्ही थोडे थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेल्या आहे. कारण ही योजना काही एका दिवसात झाली नाही. आम्ही जेव्हा देवेंद्रजी आणि आम्ही दोघं सरकारमध्ये आलो, पहिले आम्ही दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला. मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, युवक आहेत, माझे लाडके भाऊ पण आहेत, ज्येष्ठ आहे, सगळ्या आणण्याचा आम्ही विचार केला. आणि त्यावेळेस देवेंद्रजी अर्थमंत्री होते, त्यांना मी म्हणालो या योजना आपल्याला अशा करायच्या आहेत. ते बोले शिंदे साहेब चिंता करू नका, तुम्ही योजना सुचवा, पैसे देण्याचं काम मी करणार. आणि त्यानंतर काम सुरू झालं. नंतर अजितदादा आले आणि आम्हाला एक तिसरा सहकारी भेटला आणि त्यानंतर ही ताकद आणखी वाढली. विरोधक आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडेल रोज महिन्यातून 2 महिन्यातून 4 महिन्यातून एकदा म्हणाले. नंतर मुख्यमंत्री बदलणार, पण काय सरकार बदललं नाही, सरकार मजबूत होत गेलं. आणि म्हणून तर सरकार मजबूतीने काम करतंय म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 1500 रुपये 3000 रुपये आज जमा होत आहेत. याचा समाधान, याचा आनंद आम्हाला आहे. खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे मी देखील एका शेतकरी कुटुंबातला आलोय. मी सर्वसामान्य कुटुंबातून
पुढे आलेला एक मुख्यमंत्री हा आपल्या परिवारातला मुख्यमंत्री आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत. आणि म्हणून जे पैशाच्या राशीमध्ये लढणाऱ्यांना या 1.5 आणि 3 हजाराची काय किंमत कळणार. आणि म्हणून ही किंमत जी आहे ही किंमत माझ्या या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे. आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही आता 1.5 हजार रुपयांनी ही योजना सुरू केलेली आहे.